सेशन मद या सेशनमध्ये आपण फाय फाय फायचा पल्स विथ मॉड्युलेटर हे ॲप्लिकेशन बघणार आहोत आता पल्स विथ मॉड्युलेशन हे जे सर्किट आहे हे मेजॉरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये कंट्रोलिंगसाठी वापरलं जातं हा जो पल्स विथ मॉड्युलेशन आहे हा डिजिटल स सिग्नल आहे जो कंट्रोल सर्किटमध्ये कंट्रोल जे आहे करण्यासाठी वापरलं जातं जसं की मोटरचं स्पीड कंट्रोल करणं किंवा लाईटिंग जे आहे सिस्टेंट्समध्ये त्यांची इंटेन्सिटी कंट्रोल करणं नॉर्मली ह्या गोष्टी मायक्रो कंट्रोलरद्वारा केले जातात पण जर आपल्याला मायक्रो कंट्रोलरचा वापर न करता जर करायचा असेल कंट्रोल तर आपण पल्स विर्थ मॉड्युलेशनचा वापर करू शकतो आणि पल्स विर्थ मॉड्युलेशन करण्यासाठी आपल्याला ऑपॅमची गरज असते किंवा टायमर किंवा पल्स जनरेटरची गरज असते आता हा एक सर्वात महत्त्वाचा अप्लिकेशन आहे फाय 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 टायमरचा म्हणजे पल्स विथ मॉड्युलेशन आता आपण बघूया पल्स विथ मॉड्युलेशन म्हणजे काय पल्सची विथ बदलणे मॉड्युलेट करणं म्हणजे चेंज करणं इथे बघा फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय टोटल जो टाईम असतो त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो जिथे ऑन टाईम आहे आणि ऑफ टाईम आहे ही टोटल टाईम जी आहे या सिग्नलची ही बदलली जात नाही ती कॉन्स्टंट आहे तर बदललं काय जाणार आहे की ह्या टोटल मधल्या ऑन टाईम आणि ऑफ टाईमचा जो वेळ आहे तो बदलला जाणार आहे म्हणजे ह्या टोटल मध्ये जर आपण ऑन टाईम वाढवला तर जो इलेक्ट्रॉनिक जे सर्किट आहे डी सी सर्किट जे आहेत त्याला मिळणारा पॉवर जास्त असणार आहे लक्षात घ्या ऑन टाईम वाढला म्हणजे त्याला मिळणारा पॉवर वाढला ऑन टाईम कमी झाला म्हणजे त्याला मिळणारा पावर कमी झाला म्हणून इथे ड्युटी सायकल हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ड्युटी सायकल म्हणजे काय ऑन टाईम डिवायडेड बाय टोटल टाईम सायकलचं जो टाईम आहे पूर्ण जो आपण म्हणतो की टोटल टाईम जो आहे एका वेवचा तो बदलणार नाही आहे तो पिरियड जो आहे पिरियड बदलत नाही आहे फ्रिक्वेन्सी बदलत नाही आहे फ्रिक्वेन्सी वन म्हणजे वन डिवायडेड बाय पिरियड वन डिवायडेड बाय टोटल टाईम जो आहे तो तो बदलणार नाही आहे फक्त आपण काय करणार आहे तर ऑन टाईम बदलणार आहे या सर्किटचा वापर करून आणि ऑन टाईम बदलल्यामुळे तो, टाइम टाइम तो ला ला जे काही लोड आहे त्याला मिळणारा पॉवर जो आहे जसं की ऑन टाईम आणि ऑफ टाईम सेम असेल तर आपल्याला लोडला फिफ्टी पर्सेंट पावर आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट आपण म्हणतो त्याला ड्युटी सायकल जर हा सेवेंटी फाय पर्सेंट जर आपण ऑन टाईम ठेवला आणि पंचवीस टक्के ऑफ टाईम ठेवला तर पंच्याहत्तर टक्के ड्युटी सायकल म्हणजे जो काही लोड आहे त्याला पंच्याहत्तर टक्के पॉवर मिळणार आहे जर हा ड्युटी सायकल जर आपण पंचवीस पर्सेंट ठेवला म्हणजे ड्युटी सायकल म्हणजे ऑन टाईम डिवायडेड बाय टोटल टाईम इथे ऑन टाईम फक्त पंचवीस आहे टोटल टाईमच्या हे पंचवीस टक्के ड्युटी सायकल आहे अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे जो काही लोड आहे त्याला कमी पॉवर मिळणार आहे लक्षात घ्या जास्त पॉवर मिळाला जसं की मोटर असेल तर त्याची स्पीड वाढणार आहे ओके okay? जर जर मीडियम पॉवर मिळाला तर त्याची स्पीड मिडियम असणार आहे जर खूप कमी पॉवर मिळाला तर त्याची स्पीड कमी असणार आहे पूर्वी आपण कसं करायचो स्पीड कंट्रोल एक रेजिस्टर आपण सप्लायच्या सिरीजमध्ये यूज करायचो आणि त्या रेजिस्टर जो आहे प आपण चेंज करायचो व्हॅल्यू आणि त्या मोटरला दिलेला वोल्टेज चेंज केल्यामुळे त्याची स्पीड आपण व्हेरी करायचो आणि तसं केल्यामुळे काय व्हायचं रेजिस्टरमध्ये जे लॉसेस आहेत हीटच्या स्वरूपात आपल्याला खूप मिळायचे म्हणजे लॉसेस जास्त असायचे त्यानंतर आपण ट्रायॅक्स आपण वापरले ए सी पावर कंट्रोलला त्याच्यानंतर एस सी आर वापरलं डी सी पावर कंट्रोलला इथेसुद्धा आपण तेच केलं त्यांची फायरिंग अँगल जी आहे फायरिंग अँगल आपण त्याला कधी ऑ ऑन करायचं आहे सायकलच्या कितव्या भागाला आपण ऑन करायचं आहे आणि कंडक्शन अँगल किती ठेवायचं आहे हे आपण ठरवलं म्हणजे पॉवर डिलिवर टू द लोड जो आहे तो किती पर्सेंट असणार आहे सायकलच्या हे आपण दिलं आणि त्याप्रमाणे त्या मोटरची स्पीड कंट्रोल केली तसंच इथे आपण ही एक वेगळी टेक्निक आहे जिथे आपण काय करणार आहे हा जो स्क्वेअरवेव्ह जो आहे म्हणजे रेक्टँग्युलर जो आहे याचा ऑन टाईम जो आहे आपण चेंज करणार आहोत सर्किटचा वापर करून म्हणजे आपण पॉट वेरी करणार त्यामुळे काय होणार आहे फ्रिक्वेन्सी नाही चेंज होणार आहे तर ऑन टाईम चेंज होणार आहे आणि ऑन टाईम चेंज झाला तर ॲटोमॅटिकली तो जो आहे त्याचा स्पीड जो आहे तो मोटरचा किंवा लाईटिंग लोड असेल तर त्याचा इंटेन्सिटी जो आहे लोडचं चेंज होणार आहे म्हणजे ड्युटी सायकल इथे खूप महत्त्वाची आहे म्हणजे इथे आपण काय चेंज करतो ऑन टाईम चेंज करतो आहे म्हणजे ड्युटी सायकल चेंज करतो आहे या हंड्रेड पर्सेंट ड्युटी सायकल म्हणजे काय ऑन टाईम हा हंड्रेड पर्सेंट असणार आहे म्हणजे ऑफ टाईम हा नसणारच आहे ओके म्हणजे स्पीड हा मॅक्झिमम असणार आहे लक्षात घ्या आता त्याच्यासाठी हा आपण एक सर्किट बघूया हे सर्किट त्याने दाखवलेलं आहे आपल्याला आता ह्या सर्किटमध्ये फाय 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 यूज केला आहे हा सर्किट बघा ग्राउंड आहे एक नंबर आठ नंबर सी वी सी सी आहे चार नंबर रिसेट आहे तो आपण सीला जोडला आहे त्यानंतर सात नंबर पिन बघा आपण काय केलं एक रेजिस्टरमधून हा वी सी सीला जोडलेला आहे म्हणजे जाळला टू थर्ड वी सी सीला पोचेल म्हणजे कुठला सिक्स नंबर थ्रेशोल्ड त्याला काय होणार आहे हा ट्रान्झिस्टर जो आहे म्हणजे सात नंबर पिन ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे आणि सात नंबर पिन जो आहे तो ग्राउंडला जाणार आहे लक्षात घ्या मग हा इथे ग्राउंड असणार आहे आणि इथे काय असणार आहे वी सी सी असणार आहे म्हणजे या रेजिस्टरची व्हॅल्यू जरा जास्त असली पाहिजे नाहीतर काय होईल इथे शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होणार आणि हा आय सी जळून जाणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू एवढी असली पाहिजे की सेफ करंट वाहणार आहे लक्षात घ्या या आय सीमधून म्हणजे ट्रान्झिस्टर ज्या वेळेला ऑन होईल किंवा हा करंट लिमिटिंग रेजिस्टर आपण म्हणू शकतो त्यानंतर इथे बघा पुन्हा हा कॅपॅसिटर आहे नॉर्मली हा कॅपॅसिटर इथे बघा हा रेजिस्टर आहे या रेजिस्टरमधून चार्ज होणार आहे तर नॉर्मली जे कनेक्शन कुठून असतं आपण ह्या सप्लायकडून सीकडून कनेक्शन द्यायचो रेजिस्टरमधून हा कॅपॅसिटर जो आहे तो चार्ज व्हायचा पण इथे तसं न करता काय केलं आहे आउटपुटकडून काय केलं आहे ह्या पोटॅन्शियल मीटरमधून हा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे आता चार्ज कुठून होणार आहे बघा ह्या आउटपुट वोल्टेज ज्या वेळेला पॉझिटिव्ह असेल त्या पॉझिटिव्ह असेल तर काय होणार आहे या रेजिस्टरमधून या डायोडमधून कारण इथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे डायोड हा फॉरवर्ड बायस होणार आहे आणि असा हा कॅपॅसिटर जो आहे तो चार्ज होणार आहे ओके आणि ज्या वेळेला हा आउटपुट जो आहे झिरो असेल त्यावेळेला काय होणार आहे कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे कसा डिस्चार्ज होणार आहे बघा तर डायो डी टूमधून या रेजिस्टर जो आहे हा सेकंड हाफ जो भाग आहे म्हणजे दुसरा हा जो टेन के पोटॅन्शिय मीटरचा हा एक भाग झाला का वेरिएबल रेजिस्टर आहे हा मिड पॉईंट आहे म्हणजे एक भाग लेफ्ट हँड साईड आहे एक भाग राईट हँड साईड आहे हा राईट हँड साईडचा से जो भाग आहे इथून या डायो डी टूमधून यामधून तो डिस्चार्ज होणार आहे ओके okay. हा ऑप्शनल आहे हा आर सेवन नाही वापरला तरी चालेल ओके okay, म्हणजे आपण तो ट्रान्झिस्टर जो आहे डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरचा इथे वापर केलेलाच नाही कॅपॅसिटर डिस्चार्ज करण्यासाठी आता जो टोटल जो फ्रिक्वेन्सी जी असणार आहे तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा पॉईंट सिक्स नाईन थ्री इन्टू आर व्ही वन सी वन हा जो आर व्ही वन आहे पोटॅन्शियो मीटर आणि हा सी वन आहे हा चार्ज होणार आहे याच्यामधून डिस्चार्ज होणार आहे त्याच्यामधून म्हणजे काय असणार आहे आर व्ही वन म्हणजे आपण म्हणतो ना की चार्जिंग आणि डिस्चार्जिंग चार्जिंग टाईम काय असणार आहे तर चार्जिंग टाईम हा आर व्ही वनचा हा लेफ्ट हाफ जो आहे लेफ्ट बाजू जी आहे ओके आणि हा कॅपॅसिटर हे चार्जिंग टाईम असणार आहे आणि राईट बाजू आणि हा कॅपॅसिटर हे डिस्चार्जिंग टाईम असणार आहे म्हणून ह्यानी टोटल तो ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू घेतली आहे आर व्ही वन इंटू सी वन आ, RV1C1, हा पॉईंट सिक्स नाईन थ्री आर व्ही वन सी वन हा त्याचं काय असणार आहे हा टाईम असणार आहे टोटल टाईम म्हणजे फ्रिक्वेन्सी काय मिळणार आहे आपल्याला वन डिवायडेड बाय पॉईंट सिक्स नाईन थ्री आर व्ही वन सी वन ह्या सर्किटमध्ये ज्या वेळेला हा आउटपुट पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला काय होणार आहे हा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे कशामधून तर ह्या आर व्ही वन हा रेजिस्टर जो आहे त्याचा लेफ्ट हँड साईड कारण हा जो मिड पॉईंट आहे मिड पॉईंटकडून इथून या बाजूने काय होणार आहे या डायोडमधून डी वनमधून हा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे ओके okay? आणि चार्ज झाल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला व्हॅल्यू याची चेंज होईल आउटपुटची व्हॅल्यू बरोबर तर, तर ते काय होणार आहे ॲटोमॅटिकली हा कॅपॅसिटर जो डिस्चार्ज होणार आहे म्हणजे हा इथे आउटपुट झिरो झाला तर कॅपॅसिटरकडून डिस्चार्ज होणार आहे या डायोड डी टूमधून हा जो सेकंड हाफ जो आहे म्हणजे राईट हँड साईड हाफ जो आहे तिथून काय होणार आहे त्या भागातून तो डिस्चार्ज होणार आहे पण बघा टोटल टाईम काय बदलत नाही आहे कारण हा जो रेजिस्टर आहे तो कॉमन आहे कॅपॅसिटरसुद्धा कॉमन आहे ह्या रेजिस्टरची जी जर आपण आहे मिडला ठेवलं हो बघा म्हणजे हा जो पोटॅन्शिओ मीटरचे हा जो आहे मिड पॉईंट जो आहे म्हणजे मिड टर्मिनल जो आहे तो मध्यभागी जर ठेवला तर काय होणार आहे ह्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हा सेम असणार आहे टाईम ह्यांच्या दोघांची जर बेरीज केली आपण जो टोटल टाईम मिळणार आहे आणि जर आपण हा पोटॅन्शिओ मीटर बघा हा पूर्णपणे या राईट साईडला घेतला आहे मग इथे काय झाला चार्जिंग टाईम वाढला पण डिस्चार्जिंग टाईम काय झाला हा फास्ट आहे म्हणजे झिरो झाला म्हणजे ह्याचा अर्थ ता टोटल टाईम बदलला का नाही टोटल टाईम बदललेला नाही म्हणजे टोटल टाईम बदलला नाही म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलणार आहे का नाही फ्रिक्वेन्सी नाही बदलणार आहे कारण फ्रिक्वेन्सीबरोबर वन डिवायडेड बाय टी म्हणजे हे कॉमन रेजिस्टर यूज केल्या कारणाने जिथे चार्जिंग टाईम जर आपण वाढवत असेल तर डिस्चार्जिंग टाईम कमी होतो डिस्चार्जिंग टाईम जर आपण वाढवत असेल तर चार्जिंग टाईम कमी होतो पण टोटल टाईम जो आहे तो बदलत नाही म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलत नाही आणि आपण चार्जिंग टाईम वाढवतो म्हणजे ऑन टाईम वाढवतो डिस्चार्जिंग टाईम वाढवलं तर ऑफ टाईम वाढवणार आहे आपण जर ऑन टाईम वाढवला गेला आता ऑन टाईम कधी आता आता जे पोझिशन आहे बघा ह्या पोझिशनमध्ये कॅपॅसिटरला लागणारा ला जो वेळ आहे चार्जिंगसाठी तो जास्त असणार आहे म्हणजे ऑन टाईम जास्त असणार आहे आणि ऑन टाईम जास्त आहे म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट जो आहे तो जास्त वेळ मिळणार आहे टोटल टाईम पिरियडच्या म्हणजे लोडला जास्तीत जास्त था था पावर डिलिवर केलं जाणार आहे जास्तीत जास्त व वेळ लोड ऑन होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे त्याचा जो जर मोटर असेल तर त्याचे स्पीड वाढणार आहे लक्षात घ्या जर आपण हा स्लायडर जो आहे जर असा मूव केला लेफ्ट हँड साईडला तर आपण काय करतो आहे इथे चार्जिंग टाईम कमी करतो आहे चार्जिंग टाईम कमी करतो आहे म्हणजे आपण काय करतो आहे की ऑ ऑन टाईम जो आहे तो कमी करतो आहे आणि ऑन टाईम कमी केल्यामुळे काय होणार आहे ड्युटी सायकल कमी होणार आहे म्हणजे आउटपुट जो आहे कमी वेळासाठी ऑन असणार आहे आउटपुटला कमी पावर मिळणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे मोटर जर असेल तर त्याची स्पीड जी आहे ती कमी होणार आहे म्हणजे असं आपण ह्या सिम्पल ह्या सर्किटद्वारा आपण काय करू शकतो की ह्या मोटरचा स्पीड कंट्रोल करू शकतो जर इथे सपोज जर आपण लाईटिंग लोड यूज केलेला असेल तर ऑन टाईम वाढला तर इथे याची इंटेन्सिटी जी आहे लाईटची इंटेन्सिटी वाढणार आहे जर ऑन टाईम जर आपण कमी केला तर लाईटची इंटेन्सिटी कमी होणार आहे इथे एक इंडिकेटर दाखवलं आहे बघा ई डी दाखवलेलं आहे म्हणजे याची इंटेन्सिटी जी आहे ती बदलणार आहे ऑन टाईम अनुसार म्हणजे ड्युटी आहे सायकलनुसार हा पल्सवीड मॉड्युलेशन जो आहे या टेक्निकद्वारा आपण पावर जी आहे लोडला डिलिवर करणारी पावर ही आपण चेंज करू शकतो त्यानुसार मोटरची स्पीड किंवा लाइटिंग लोडचं इंटेन्सिटी लाईट इंटेन्सिटी आपण व्हेरी करू शल्स विथ मॉड्युलेशन ही जी टेक्निकद्वारा आपल्याला ॲनालॉग रिझल्ट मिळतात डिजिटलचा वापर करून म्हणजे डिजिटल मीन्सद्वारा कसं काय आहे की आता बघा आपण काय करतो आहे ते मॉड्युलेशन एक प्रकार आहे म्हणजे चेंज जो आहे आपण करतो आहे म्हणजे आउटपुट जो आहे पावर जी डिलिवर केली जाणार आहे ती आपण चेंज करतो आहे म्हणजे डिजिटल कंट्रोल आहे स्क्वेअर वेव्ह आहे आणि आपण काय करतो आहे आउटपुटला जो डिलिव्हर करणारा पॉवर जो हो आहे तो आपण चेंज करायला लागला आहे म्हणजे ऑन ऑफ करून ऑन टाईम बदलून ओके